नमस्कार मित्रांनो, आज आपण इंडियन एविडन्स ॲक्टवर सेक्शन 9 आणि त्यापुढील सेक्शनचा आपण विचार करूया। मित्रांनो, सेक्शन 9 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे, तो काही ज्या घटना असतात म्हणजे जे फॅक्ट इन इश्यू आहे किंवा जे रिलेव्हंट फॅक्ट आहेत त्या एक्सप्लेन करणाऱ्या ज्या फॅक्ट असतात किंवा त्या इंट्रोड्यूस करणाऱ्या ज्या फॅक्ट असतात त्या रिलेव्हंट आहेत। तर मित्रांनो, सेक्शन 9 जो आहे त्याची जी डायरेक्ट लँग्वेज आहे ती आपण पहिले वाचूया आणि मग त्याला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो, त्याचा मी विश्लेषण करण्याचा आपल्याला प्रयत्न करेल आणि मी सांगेल की त्याच्यामध्ये आपण हा सेक्शन कसा पाठ ठेवायचा आहे। मित्रांनो, मी पाठ ठेवण्याबाबत बोलत आहे, मी रट्टा मारण्याबाबत बोलत नाही। हा जो सेक्शन आहे हा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये एकदा जर आपल्याला हा सेक्शन समजला तर मग कधीच प्रॉब्लेम येणार नाही। सेक्शन 9 जे आहे त्याची जी बेरेट लँग्वेज आहे ती काय म्हणते, फॅक्ट्स नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस रिलेव्हंट फॅक्ट्स। सरळ सरळ याच्यात सांगितलेलं आहे की ज्या फॅक्ट्स रिलेव्हंट फॅक्ट्सला इंट्रोड्यूस करतात किंवा एक्सप्लेन करतात त्या फॅक्ट्स आवश्यक आहेत। आता आपण बेरेट लँग्वेज अगोदर वाचूया। मित्रांनो, काय म्हटलेले, फॅक्ट्स नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस अ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट। फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस अ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट ऑर, इथे ऑर शब्द वापरलाय पुन्हा, विच सपोर्ट ऑर रिबट अन इन्फरन्स सजेस्टेड बाय फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट। तिसरा, ऑर विच एस्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग or person whose identity is relevant or fix the time or place at which any fact in issue or relevant fact happened or which shows the relation of parties by whom any such fact was transacted are relevant in so far as they are necessary for that purpose। मित्रांनो, हा सेक्शन जर आपण प्लेनली असा वाचला तर मी बऱ्याच मित्रांना विचारलेला आहे आणि मी स्वतःहून हे केलेलं आहे, हा सेक्शन तसा समजत नाही। मित्रांनो, हा जो सेक्शन आहे आपल्याला बायफर्केट करायचा आहे आणि ह्या सेक्शनला 5 विभागामध्ये विभागणी करायची आहे। तसं म्हणायला गेलं तर हा सेक्शन सब सेक्शनमध्ये डिवाईड केला पाहिजे होता तर तो व्यवस्थित समजला असता, परंतु हा संपूर्ण सेक्शन एकाच वाक्यामध्ये एकाच फ्लोमध्ये घेतलेला असल्यामुळे थोडासा कन्फ्यूज करीत आहे। हा सेक्शन समजण्यासाठी आपण याला बायफर्केट करूया। काय म्हटलेलं आपण इथं बघा, फॅक्ट पहिले म्हटलेलं, फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस, नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस, काय इंट्रोड्यूस करणार किंवा काय एक्सप्लेन करणार, फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट, म्हणजे जी मुख्य घटना आहे फॅक्ट इन इश्यूला मी मुख्य घटना म्हणत आहे आणि त्या मुख्य घटनेला सिद्ध करण्यासाठी ज्या घटना असतात त्याला आपण रिलेव्हंट फॅक्ट म्हणतोय। तर ह्याच्यात जे म्हटलेलं आहे, फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट, इथं मग शेवटचं वाक्य वाचायचं, आर रिलेव्हंट इन सो फार एज दे आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज। आपल्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे पहिलं सेंटेन्स असं वाचूया आपण, फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस अ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट आर रिलेव्हंट, म्हणजे कोणतीही घटना जे फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्टला समजवणारी किंवा त्याला एक्सप्लेन करणारी जी घटना आहे ती घटना रिलेव्हंट फॅक्ट आहे। हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, पुन्हा दिलेला आहे, ऑर शब्द वापरला आहे म्हणजे तिथे एक सेंटेन्स ब्रेक झालेला आहे। ऑर म्हणजे किंवा, काय म्हटलेलं आहे, फॅक्ट, पुन्हा आपण इथे येऊया, फॅक्ट काय पुढे म्हटलं, विच सपोर्ट ऑर रिबट अँड इन्फरन्स suggested by a fact in issue or relevant fact, fact which support or rebut an inference, म्हणजे जी मुख्य घटना आहे किंवा जी रिलेव्हंट फॅक्ट आहे
त्याला जी घटना सपोर्ट करणारी आहे किंवा जी घटना त्याला रिबट करणारी आहे त्याच्या विरुद्ध बोलणारी आहे ती घटना रिलेव्हंट फॅक्ट आहे. मग इथं वाचायचं आर रिलेव्हंट इन सो फार एज दे आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. हा झाला दुसरा पार्ट. त्यानंतर तिसरा पार्ट हे मध्ये दिलेला आहे फॅक्ट्स. पुन्हा आपण घेऊया फॅक्ट्स विच इस्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग ऑर पर्सन हुज आयडेंटिटी इज रिलेव्हंट. अर्थात जी घटना काय करत आहे स्टॅब्लिश काय सिद्ध करीत आहे स्टॅब्लिश करीत आहे काय सिद्ध करीत आहे तर आयडेंटिटी ऑफ एनिथिंग कुठल्याही वस्तूची आयडेंटिटी ती सिद्ध करीत आहे. ऑर पुढे काय म्हणजे पर्सन म्हणजे आयडेंटिटी ऑफ एनिथिंग ऑर पर्सन म्हणजे एखाद्या वस्तूची आयडेंटिटी किंवा एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी ती घटना सिद्ध करीत आहे त्याला आपण काय म्हणतोय अँड हूज आयडेंटिटी इज नेसेसरी. जी वस्तू आहे किंवा जो व्यक्ती आहे त्याला आयडेंटिफाय करणारी जी घटना आहे ती रिलेव्हंट आहे असं आपल्याला याच्यात सांगितलं. त्यानंतर चौथा पॉईंट याच्यामध्ये जो दिलाय फॅक्ट्स विच फिक्स द टाइम ऑर प्लेस. जी घटना काय सिद्ध करीत आहे काय फिक्स करीत आहे टाइम ऑर प्लेस. जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा वेळ आणि काय म्हणतात त्याला जागा वेळ आणि जागा सिद्ध करीत आहे किंवा सांगत आहे आपल्याला असं दिसेल. फिक्स द टाइम ऑर प्लेस ऍट विच ज्या वेळेला एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हॅपन्ड. म्हणजे अशी घटना जी आपल्याला वेळ आणि जागेबाबत माहिती देत आहे अशी घटना रिलेव्हंट आहे. त्यानंतर पुन्हा पाचवा पॉइंट आपण घेऊया मित्रांनो फॅक्ट्स विच शोज रिलेशन ऑफ पार्टीज बाय होम सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जी घटना आपल्याला जे पार्टीज आहेत ज्यांच्या दरम्यान घटना घडलेली आहे त्यांचे रिलेशन आपल्याला सांगत आहे त्याला आपण रिलेव्हंट फॅक्ट्स असं म्हणूया. फॅक्ट्स विच शोज द रिलेशन ऑफ पार्टीज बाय होम सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड. म्हणजे जे ज्यांच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या पार्टीजचा एकमेकांशी रिलेशन काय होता ह्याबाबत सांगितलेलं आहे. आणि जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ट्रान्झॅक्शन याचा अर्थ घटना इथे याचा शब्द ह्या शब्दाचा अर्थ घटना आहे. आणि अशा सगळ्या ज्या घटना आहेत त्या रिलेव्हंट आहे. त्या रिलेव्हंट आहे कशा पद्धतीने रिलेव्हंट आहे इन सो फार एज अशा पद्धतीने त्या रिलेव्हंट आहे दे आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. आणि जे मुख्य घटना आहे त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. आता मित्रांनो मी आपल्याला एक ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर दिला तर आपला पिक्चर अगदी क्लिअर होईल. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल दिला होता की एक व्यक्ती आहे त्याने बीला 5 लाख रुपये व्याजाने दिलेले आहेत आणि बीने त्याचे 5 लाख रुपये त्याला परत दिले नाही म्हणून एने त्याला सारखं वारंवार विचारणा केली किंवा माझे 5 लाख रुपये देऊन टाक. परंतु बीने त्याला 5 लाख रुपये दिले नाही म्हणून ए बीने असं सारखं नाकारल्यामुळे एला राग आलेला होता. म्हणून त्यांनी काय केलं एक पिस्तूल खरेदी केलं आणि पिस्तूल खरेदी केल्यानंतर पुन्हा त्यांनी बी संघ बोलणी केली बाबा तू देतोय का नाही देत. बीने ते नाकारलं तो त्याच्या घरी गेला त्याच्याशी चर्चा केली देतोय का नाही देत त्यांच्या दरम्यान शिवीगाळ झाली आणि नंतर एने बीला 2 फायर करून शूट करून टाकला. आता ह्या केसमध्ये मेन इश्यू काय आहे एने बीचा मर्डर केला आहे काय एने बीची हत्या केलेली आहे म्हणजे त्याच्यावरती चार्ज काय आहे वेदर ए कॉज्ड बीज मर्डर हा त्याच्यावरती आरोप आहे. आता तसं म्हणायला गेलं ह्याच्या मागच्या जे स्टोरी आहेत त्या काय आहे रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स आपल्याला म्हणायचं आहे. ज्या पूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी जे एने बीला जे पैसे दिलेले आहेत आणि बीने ते नाकारलेले आहेत ह्या ज्या घटना आहेत ह्या सगळ्या काय करतायत नेसेसरी म्हणजे जी मेन फॅक्ट आहे मर्डर केली ज्यांनी मर्डर केला एने जो मर्डर केला तो मर्डर का केला तर त्या का केला ह्या शब्दाला उत्तर इथे आहे नेसेसरी. त्या फॅक्ट सांगत आहे
की त्यांनी मर्डर का केला म्हणून ती नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस. मुख्य जी घटना आहे फॅक्ट इन इश्यू की त्यांनी मर्डर केलेला आहे. तो जो फॅक्ट इन इश्यू आहे त्याच्यासाठी ज्या पूर्वीच्या ज्या घटना आहेत त्या काय आहेत, रिलेव्हंट आहेत. जर त्या रिलेव्हंट आहेत तर त्या कोर्टामध्ये आपल्याला सांगावे लागतात की ह्या ह्या कारणामुळे घटना घडलेली आहे. ए आणि बीच्या दरम्यान एक ट्रान्झॅक्शन झालेला होता, तर ट्रान्झॅक्शनचा जो पार्ट होता 5 लाख रुपये बीने त्याला परत केले नाही म्हणून एने त्याचा मर्डर केला. हा जो भाग आहे हा आपण असं म्हणूया नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस द फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट्स. आता मुद्दा आपल्या लक्षात आला असेल मित्रांनो, समजलं आपल्याला हा? यस सर. आता पुढचा जो पॉइंट आहे तो काय पुन्हा जाऊया, फॅक्ट्स विच सपोर्ट ऑर रिबट अँड इन्फरन्स. म्हणजे जी मुख्य घटना असती ज्याला आपण फॅक्ट इन इश्यू म्हणतो किंवा त्याला जे रिलेव्हंट फॅक्ट आहेत त्या घटनेला सपोर्ट करणारी घटना असती किंवा त्या घटनेला रिबट करणारी घटना असती. आता ह्याच्यामध्ये जर आपण एक एक्झाम्पल दिला, दुसरा मी एक एक्झाम्पल आपल्याला याच्यात देत आहे, तो एक्झाम्पल असा देतो की ए ने, तो मागचा एक्झाम्पल नाही आहे, हा दुसरा देत आहे मी, ए वर बीचा मर्डर केल्याचा आरोप आहे. ए वर बीचा मर्डर केल्याचा आरोप आहे म्हणजे वेदर ए कॉज्ड मर्डर ऑफ बी. पण त्याच्यामध्ये असं फॅक्ट आहे, असं पुरावा आलेला आहे सपोर्ट करणाऱ्या फॅक्ट्समध्ये की ए ने बीचा पाठलाग करून मर्डर केलेला आहे. म्हणजे बी हा पळत होता, बऱ्याच लांबपर्यंत पळत राहिला आणि बी बीच्या पाठीमागे ए पळत सुटला आणि त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला चेस केलं आणि नंतर त्यांनी चाकूनी त्याला मारून टाकलं असा पुराव्यामध्ये येत आहे. म्हणजे काय, त्यांनी जे चेस केलं त्यांनी जो पाठलाग केला ही सपोर्ट करणारी घटना आहे. विच सपोर्ट फॅक्ट्स विच सपोर्ट काय सपोर्ट करत आहे, त्यांनी जो चेस केला ही घटना जी आहे तो चेस केला ही घटना तो सपोर्ट करत आहे. आता ए कोर्टामध्ये आपली स्टोरी आणतोय, त्यांनी जर कोर्टामध्ये एखादा डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं आणि त्या सर्टिफिकेटमध्ये असं म्हटलेलं आहे, सर्टिफिकेटमध्ये असं म्हटलेलं आहे की एचा जी ज्या दिवशी घटना घडली त्याच्या 15 दिवसापूर्वी हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, बायपास सर्जरी झालेली आहे आणि ए त्या दिवसाला इतका वीक होता की तो जसं 100 फूट पुढं चालला की त्याला एका ठिकाणी बसावं लागत होतं, त्याला धापा पडत होत्या आणि तो थकल्यानंतर त्याला रेस्ट करावं लागत होतं आणि रेस्ट केल्यानंतरच तो पुढे जाऊ शकतो. मग त्यांनी असं सर्टिफिकेट आणि असं वेगळी स्टोरी कोर्टासमोर आणली आणि हे सांगितलं की मी पाठलाग करू शकत नाही कारण माझ्यासमोर माझं जे आहे हे ऑपरेशन झालेलं आहे, त्या ऑपरेशनमुळं मी एवढ्या लांबपर्यंत चेस करू शकत नाही, एवढ्या लांबपर्यंत मी पाठलाग करू शकत नाही, त्यामुळं माझ्यावर जो आरोप आहे तो चुकीचा आहे, मी तो मर्डर केलेला नाही. आता इथे 2 गोष्टी झाल्या, ए वर काय आरोप होता की ए ने बीचा मर्डर केला आहे, त्याच्यावरती घटना काय होती की त्यांनी बीचा मर्डर पाठलाग करून केलेला आहे, असा चेस केलेला आहे लांबपर्यंत आणि मग त्याचा मर्डर केलेला आहे. ही जी घटना आहे ती सपोर्ट करत आहे, एक घटना सपोर्ट करते, दुसरी घटना काय करत आहे रिबट करत आहे. त्याच्यामुळे काय होतं, इन्फरन्स निघत आहे. विच रिबट अँड इन्फरन्स, इन्फरन्स निघते काय की बाबा ए ने बीचा मर्डर केलेला नसावा कारण त्याची जी परिस्थिती आहे, त्याचं जो ऑपरेशन झालेलं आहे, त्याची जी शारीरिक परिस्थिती त्यावेळेला होती त्यावेळेला तो इतक्या लांब पळू शकत नव्हता आणि म्हणून त्याने हा मर्डर केलेला नसावा असं त्यांनी रिबट केलेला आहे. मित्रांनो हा पॉईंट सुद्धा आपल्या लक्षात आला असेल बरोबर. आता आपण ह्याच्यामधला थर्ड पॉईंट घेऊया, काय म्हणतो, फॅक्ट्स विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग ऑर पर्सन हूज आयडेंटिटी इज रिलेव्हंट. हा जो थर्ड पॉईंट आहे हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावरती बरेच म्हणजे कन्फ्युजन होत असतात. पहिली गोष्ट, विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग. आता समजा एका ठिकाणी चोरी झाली आणि चोरी झाली त्याच्यामध्ये काही घड्याळ होते आणि ते पोलिसांनी ते घड्याळ जप्त केलेले आहेत, एका आरोपीकडून ते जप्त केलेले आहेत आणि एक व्यक्ती आहे ज्याचं घड्याळ चोरीला गेलेलं होतं, पोलिसांनी त्याला पण बोलवलं की बाबा तुझं घड्याळ याच्यामध्ये कोणतं आहे तू शोधून टाक. त्यांनी आपलं घड्याळ शोधलं आणि त्याला
कळालं की हे माझं घड्याळ आहे. त्यांनी ती वस्तू आयडेंटिफाय केली, विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग. त्यांनी काय केलं, आपली जी घड्याळ आहे, एनिथिंग, एनिथिंग शब्द जो वापरलाय म्हणजे ते घड्याळ असू शकतं किंवा इतर काही बी असू शकतं, त्यांनी आपली वस्तू ओळखली. ओळखल्यानंतर काय झालं, हे जे घड्याळ आहे हे कोणाच्या ताब्यातनं रिकवर झालेलं आहे, पोलिसांच्या, आरोपीच्या, आरोपीकडनं ते वस्तू रिकवर झालेलं आहे ना. आणि पोलिसांनी त्याला बोलवलं, मालकाला घ्याला ज्याची फिर्याद होती की माझं घड्याळ चोरीला गेलेलं आहे. मग त्यांनी ते आपलं घड्याळ ओळखलं आणि त्याच्यावर काय ओळख होतं, विच काय म्हटलेलं, विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग ऑर पर्सन. घड्याळ ओळखल्यामुळं हे घड्याळ कोणाच्या ताब्यात न आले, आरोपीच्या, म्हणजे आरोप पण त्याचा सिद्ध होतो. यस सर. त्याच्यानंतर हूज आयडेंटिटी इज नेसेसरी इज रिलेव्हंट, मग ज्याची जो आरोपी आहे त्याची ओळख पटणं हे महत्वाचं आहे ना. हूज आयडेंटिटी इज रिलेव्हंट, मग त्याने घड्याळ ओळखल्याबरोबर त्याची आयडेंटिटी पण ओळख झाली की कुणी चोरलेला आहे. यस सर. आणि त्यामुळं तो रिलेव्हंट आहे. ह्याच्यात मी अजून एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल थर्ड मध्ये, फॅक्ट्स विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग ऑर पर्सन हूज आयडेंटिटी इज रिलेव्हंट. बऱ्याच वेळेला अंधारामध्ये चोऱ्या होतात, चोऱ्या होताना उजेड नसतोच, शक्यतो सगळ्या अंधारातच केले जातात. त्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये किंवा आता पण बऱ्याच ठिकाणी डाका टाकलेला असतो, त्यावेळेला डाकू लोक तिथे येतात, डाका टाकतात आणि पळून जातात. मग कोणीतरी एकानी दोनांनी त्यांना पाहिलेलं असतं, परंतु त्याला ओळखतात का, ते नाही ओळखत. मग अशा वेळेला ज्या वेळेला फिर्याद दिली जाती तर पोलीस त्यावेळेला इन्क्वायरी करतात, कोणी पाहिले का, कोणी पाहिले का, तर ते सांगतात मी पाहिलं. कसा होता तो माणूस, चेहरा तर तुम्ही पाहिला का, पाहिला. मग कसा होता तो सांगतो, आपली माहिती देत असतो. कोण देतो, साक्षीदार देतो. आणि जसा त्या आरोपीला पकडला, आरोपीला पकडला तर लगेच पोलीस त्या व्यक्तीला म्हणजे त्या साक्षीदाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात आणि त्याची ओळख परेड घेतात. त्याच्यामध्ये बरेच लोकांना, त्याच्यासारखेच असणाऱ्या लोकांना उभे करतात आणि साक्षीदाराला सांगतात ह्याच्यातला तो माणूस कोणता आहे, पकडलेला त्याला पण ठेवतात आणि इतर लोकांनी ठेवतात. आणि त्यामुळं त्याची ओळख करण्यासाठी, विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग, एनिथिंग झालं ऑर पर्सन, ज्याची ओळख करणं हे गरजेचं आहे. हूज आयडेंटिटी इज रिलेव्हंट, त्याची ओळख करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला हेच माहिती नसतं की गुन्हा कुणी केलेला आहे. मग त्यावेळेला काय होतं, फिर्याद अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध आपण फिर्याद दाखल करत असतो. बरोबर आहे का नाही? एक एक्झाम्पल मी इथं देतो, तसंही केस सुप्रीम कोर्टमध्ये पण आलेली आहे, त्याचं मी सायटेशन न सांगता फक्त फॅक्ट सांगत आहे. की रात्रीची वेळ असती, बैलगाडीमधून काही आरोपी लोक सागाची लाकडं घेऊन चाललेले असतात फॉरेस्टच्या जंगलामधून. त्यावेळेला फॉरेस्ट अधिकारी लोक तिथे येतात जीपमध्ये आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळेला ते जे आरोपी असतात त्यांच्यावरती अटॅक करतात. कोणावरती? फॉरेस्ट अधिकारी ह्यांच्यावरती ते अटॅक करतात. त्यातल्या एक दोन जणांच्यावरती म्हणजे धारदार हत्याराने अटॅक करतात आणि आपला माल तिथं सोडून त्यांनी आपल्या बैलगाडीमध्ये निघून जातात. ह्या लोकांनी त्यांना मारहाण करताना, मारामारी करताना पाहिलेलं असतं कोणी, ह्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी. मग ती लोक पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट करतात की बाबा अशी अशी लोक होती त्यांनी. तर त्यावेळेला ज्यावेळेला कंप्लेंट नोंदवली गेली तर त्यांनी अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध कंप्लेंट दिली की बाबा रात्री अशा या वेळेला इतके वाजता अशी घटना घडली आणि आमच्यावरती अशी 5-6 लोकांनी अटॅक केलेला आहे, अनोळखी लोकांनी अटॅक केलेला आहे. आता अनोळखी केलेल्या असल्यामुळे गुन्हा कोणाच्या विरुद्ध आहे, अनोळखी माणसांच्या. मग ज्या वेळेला त्यांना अटक करणार तर ह्या लोकांना बोलावून त्यांची ओळख परेड घेतली जाते की कोण होता म्हणून. आणि या केसमध्ये असं झालं होतं की ज्या वेळेला कोर्टामध्ये केस चालली तर त्यातल्या एक साक्षीदार जो फिर्यादी होता त्याला क्रॉसमध्ये असं विचारलं गेलं की तू आरोपींना ओळखतो का, तो म्हटला ह्याच्यातला मी एक आरोपी पूर्वीपासून ओळखत होतो. मग कोर्टाने असं सांगितलं, जर तुम्ही पूर्वीपासून ओळखत होता तर तो फिर्यादीमध्ये तुम्ही त्याचं नाव का दिलं नाही, फिर्यादीमध्ये नाव दिलं नाही
आणि तुम्ही ओळख परेड जी घेतली ही चुकीची घेतलेली आहे. अशा वेळेला जर तुम्ही ओळखतच होता तर मग त्याचं नाव तुम्ही फिर्यादीमध्ये द्यायला पाहिजे होतं. मग इथं ह्या केसमध्ये ओळख परेड का घेतली, गरज होती का? ओळख परेडची गरजच नव्हती. जर तुम्ही त्या माणसाला ओळखत होता की अमुक माणसाने आम्हाला मारलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट त्याच्याच विरुद्ध फिर्याद द्यायची होती आणि बाकीच्या लोकांचं आयडेंटिफाय झालं असतं. पण तुम्ही सगळ्यांच्या विरुद्ध, अनोळखी लोकांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली, म्हणून तुमची फिर्याद चुकीची आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सगळ्यांना ऍक्विटल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यात महत्वाचा मुद्दा काय, फॅक्ट विच स्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग, एखाद्या वस्तूची ओळख करणं आणि ओळख करणं आणि व पर्सन म्हणजे एखाद्या वस्तूची ओळख करणं किंवा व्यक्तीची ओळख करणं आणि ती ओळख रिलेव्हंट आहे म्हणजे गरजेची आहे. मेन फॅक्ट इन इश्यू साठी ते रिलेव्हंट आहे. हा मुद्दा समजला? आता आपण घेऊया सेक्शन 9 चा पुढचा पार्ट, फोर पार्ट नंबर 4. काय म्हणते, फॅक्ट विच फिक्स द टाइम ऑर प्लेस ऍट विच एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हॅपन्ड. म्हणजे अशी घटना जी वेळ आणि प्लेस दोन्ही आयडेंटिफाय करत आहे. तर बघा, फिक्स द टाइम ऑर प्लेस आणि ते काय आहे, ती जे वेळ आणि टाइम काय करत आहे, ऍट विच एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हॅपन. म्हणजे त्या फॅक्ट ज्या आहेत त्या केव्हा घडल्या आणि कुठे घडल्या याबाबतची माहिती ह्या पार्ट नंबर 4 मध्ये आहे. ओके, आता ह्याचं मी एक एक्झाम्पल आपल्याला देतो. समजा एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी मारामारी झाली, ए ने बी चा मर्डर केला. बी चा मर्डर केल्यानंतर ज्या ठिकाणी मारामारी झाली त्या ठिकाणी बी तिथं पडलेला होता, त्याचं रक्त वगैरे सगळं तिथं सांडलेलं होतं. लक्षात आलं? यस सर. तर त्यावेळेला मग पोलीस लोक काय करतात, ज्यावेळेला डेड बॉडी घेऊन जातात, पंचनामा करतात आणि त्या ठिकाणी जिथं रक्त पडलं होतं त्या ठिकाणची जी माती असती ज्याच्यामध्ये रक्त माखलेलं आहे, ती माती, रक्त माखलेली माती कॅरी आउट पॅक करतात, त्याचा पंचनामा करतात आणि ती माती ज्याच्यामध्ये रक्त माखलेलं आहे ती माती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवतात, FSL कडे पाठवतात, फॉरेन्सिक सायन्स लॅब त्यांच्याकडे पाठवतात. मग तिकडनं जे रिपोर्ट येत असतो की हा जो रक्त आहे आणि त्या जो मेलेला आहे त्याचं रक्त आणि ह्या माणसाचं रक्त सारखं आहे. आणि कोर्टामध्ये जर उद्या असा प्रश्न आला की ह्या ठिकाणी जे ठिकाण तुम्ही सांगतायत त्या ठिकाणी मारामारी झालेली नाही, डिफेन्स असा लॉयर डिफेन्स घेतो की बाबा ज्या ठिकाणी तुम्ही सांगताय त्या ठिकाणी मारामारी झालेलीच नव्हती, मग कोर्ट अशा वेळेला काय म्हणतं, दुसरी माती. तुम्ही जे असा डिफेन्स घेताय की बाबा या ठिकाणी मर्डर झालेला नाही किंवा या ठिकाणी घटना घडलेली नाही, मग पोलिसांना डायरेक्शन देतो की ज्या ठिकाणी हा मर्डर झाला होता, जिथून तुम्ही ही माती रक्तात मिसळलेली जी माती तुम्ही आणली होती त्या ठिकाणची पुन्हा आज माती घेऊन या. आत्ताची माती आणि पूर्वीची जी माती आहे ती पुन्हा फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे पाठवली जाते. तिथून जर पुन्हा असा रिपोर्ट आला की आत्ता आणलेली माती आणि पूर्वीची जी माती होती ज्याच्यामध्ये रक्त होतं ती माती सेम आहे, म्हणजे माती जी असती, जमीन जी आहे ती पण आपलं स्वरूप कधीच बदलत नसते, मग तसा जर रिपोर्ट आला पोलिसांना फॉरेन्सिक सायन्स लॅबचा की ही दोन्ही माती सारखीच आहे, तर मग इथे त्याचाच अर्थ फिक्स द टाइम, वेळ सांगत आहे आणि काय सांगत आहे, प्लेस सांगत आहे. ऍट विच टाइम ऍट विच एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हॅपन. आता हा झाला एक गुन्ह्याबाबतचा की ह्या ठिकाणी मर्डर झाला होता का नाही. आता बऱ्याच वेळेला टाइम, समजा एखाद्या ठिकाणी एका व्यक्तीचा मर्डर झालेला आहे आणि त्या बॉडीला, डेड बॉडीला ज्या वेळेला आपण पोस्टमार्टमकडे पाठवतो, तर पोस्टमार्टम ज्यावेळेला होत असतं तर डॉक्टर त्याच्यामध्ये पोस्टमार्टममध्ये घटना कधी घडली किंवा ह्या माणसाचा मृत्यू कधी झाला ते अंदाजे त्याच्यामध्ये लिहित असतात. त्याला रायगर मॉर्टस म्हणतात. काय म्हणतात? रायगर मॉर्टिस. अर्थात ज्या वेळेला एखादा व्यक्ती मरण पावतो त्या मरण पावलेल्या व्यक्तीची बॉडी हळूहळू कडक होत जाते आणि एक काळ असा येतो की त्यावेळेला फुल कडक झालेली असती आणि कडक झाल्यानंतर
किती वेळ ती कडक राहणार आणि किती वेळानंतर ती पुन्हा लूज व्हायला सुरुवात होते, याला आपण रायगर मॉर्टिस म्हणतो. हा मेडिकल सायन्सचा एक शब्द आहे, तो आपण समजून घेऊया नंतर कधीतरी आपण बसून. तर ह्याच्यामध्ये असं होतं की ज्यावेळेला डॉक्टर ते रिपोर्ट देतो, मेडिकल पीएम रिपोर्ट, त्याच्यामध्ये ते लिहितात की बाबा हा जो व्यक्ती मरण पावलेला आहे याचा आत्ता ह्या वेळापासून 15 तास अगोदर, 20 तास अगोदर, 25 तास अगोदर डेथ झालेली आहे, असा तो रिपोर्ट देतो. म्हणून हा जो शब्द आहे, हा जो वाक्य आहे, टाइम फॅक्ट्स विच, फॅक्ट्स विच फिक्स द टाइम, म्हणजे टाइम फिक्स करते, ऑर प्लेस म्हणजे जागा फिक्स करते, ऍट विच एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हॅपन्ड. आणि म्हणून हा जो सेक्शन 9 आहे हा ह्याच्या संदर्भात आहे. आणि आता मला असं वाटतं की हा पॉइंट आपल्या लक्षात आला असेल. खूप छान सर, समजला. त्यानंतर शेवटचा एक पॉइंट आहे याच्यामध्ये, तो काय, फॅक्ट्स विच शोज रिलेशन ऑफ पार्टीज बाय होम सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड. ह्याचा अर्थ असा की जे ज्यांच्या दरम्यान, ज्यांनी गुन्हा केला आहे, घटना घडलेली आहे ज्यांच्या दरम्यान, जे काही त्यांचं एकमेकांचं रिलेशन काय होतं हे समजून सांगणारा हा सेंटेन्स आहे. बघा एकदम सांगतो, फॅक्ट्स विच शोज द रिलेशन ऑफ पार्टीज, द रिलेशन ऑफ पार्टीज म्हणजे समजा असं गृहीत धरा की ए व्यक्तीने बीचा मर्डर केलेला आहे, बी त्याची पत्नी आहे, एची पत्नी आहे आणि बी सॉरी ए ने बीचा मर्डर केलेला आहे आणि बी त्याची पत्नी आहे. मग हे रिलेशन सांगत आहे नवरा बायको किंवा अजून काय असेल की ए ने बीचा मर्डर का केला, ती त्याची पत्नी आहे का, ती तिचं चरित्र बरोबर नव्हता, त्या रागाने त्याच्यामुळे त्यांनी त्याचा मर्डर केला. हे रिलेशन सांगणार आहे, विच शोज द रिलेशन ऑफ पार्टीज बाय होम सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड, ज्यांनी अशी घटना घडवलेली आहे, बाय होम म्हणजे बाय होम म्हणजे ज्या व्यक्तीने, सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड, अशी घटना ज्यांनी घडवलेली आहे त्याचा आणि जे घटना घडलेली जे व्यक्ती आहे दुसरा, त्यांचं रिलेशन काय आहे. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये देतो की समजा एक ए व्यक्ती आहे, त्याने बी एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल त्याचा मर्डर करायला लावलेला आहे, मर्डर केला आहे असं गृहीत धरा, तर नंतर हे रिलेशन पुढे कसं येईल आणि त्यानंतर त्या मुलाचा आणि ह्या व्यक्तीचा डीएनए चेक केला गेला. समजा ए व्यक्ती आहे, त्याने बीचा मर्डर केलेला आहे, तो लहान आहे, तर बीचा डीएनए ए बरोबर मॅच करण्यात आला आणि नंतर पुढे जाऊन शेती असं सिद्ध झालं की ए हा बीचा बाप होता, बीच्या आई बरोबर एच काहीतरी इलिगल अफेअर्स होतं, इलिसिट रिलेशन होते आणि ती बाई गरीब होती आणि हा माणूस जरासा पैशांनी पॉवरफुल आहे, त्याला असं वाटायला लागलं की हा बीला जर मी एक्सेप्ट केलं तर माझी निंदा नालस्ती होणार आहे, म्हणून त्याने बीचा मर्डर करायला लावला. मग इथं रिलेशन दाखवणी घटना आहे, फॅक्ट्स विच शोज द रिलेशन ऑफ पार्टीज, म्हणजे रिलेशन दाखवत आहे बीच्या आई बरोबर काय रिलेशन होतं, बी बरोबर काय रिलेशन होतं आणि ज्याच्यामुळे त्या ए ने बाय होम सच फॅक्ट वॉज ट्रान्झॅक्टेड, ज्यांनी ही घटना घडवली म्हणजे ए ने त्याचा मरणाऱ्या व्यक्तीबरोबर किंवा इतर व्यक्तीबरोबर काय रिलेशन आहे ही घटना सांगणारे हे सगळे पॉइंट्स आहेत. लक्षात आलं आपल्या सर? एक क्वेरी होती, हा सेक्शन सिव्हिल प्रोसिजर कोडला लागू होतो का? हा जनरली नाही तसा होऊ शकतो, पण हा संपूर्ण जो आहे तो क्रिमिनलसाठी आहे आणि सेक्शन 6 पासून सेक्शन 11 पर्यंत, सेक्शन 6-11 हे सर्व सेक्शन जनरली क्रिमिनल क्राईमसाठीच आहेत आणि 12-16 हे जे सेक्शन आहेत ते सिव्हिलसाठी आहेत. पण सर समजा सिव्हिलमध्ये जर माझा एक विल असेल आणि विल जर बाय आहे ना, आता येईल ना, फ्रॉडनी जर बनवून घेतलं ते घेऊया आपण, त्याच्यासाठी तो, त्याच्यासाठी मी आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, काय हरकत नाही. ओके, माझा म्हणण्याचा उद्देश आहे की हा जो पॉइंट आहे सेक्शन 9 जो आहे आपल्याला मी बायफर्केट करून सांगितलेला आहे, आपण जर डायरेक्ट ह्याला वाचलं तर आपल्याला समजत नाही, आता ह्याला आपण एकत्र करून वाचूया. फॅक्ट्स नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस, इथं आपण थांबूया. दुसरी गोष्ट, फॅक्ट्स विच सपोर्ट ऑर रिबट अँड इन्फरन्स, फॅक्ट्स
which establish the identity of anything or person whose identity is relevant. Whose identity is relevant. त्यानंतर facts which fix the time or place at which any fact in issue or relevant facts happened. आणि नंतर facts which shows the relation of parties by whom such fact was transacted. मग इथं आर रिलेव्हंट इन सो फार एज दे आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. मित्रांनो, हा पॉईंट आता तुमच्या लक्षात आला असेल. आता मी ह्या सेक्शन्सच्या खाली जे इलस्ट्रेशन्स दिलेले आहेत ते मी आपल्याला आता सांगत आहे किंवा याच्यामध्ये आपण वाचूया. इलस्ट्रेशन जास्त इलस्ट्रेशन नाही आहे, 5-6 इलस्ट्रेशन्स आहेत, महत्वाचे आपण घेऊया. इलस्ट्रेशन एक म्हणजे ए, तो काय म्हणतोय, द क्वेश्चन इज वेदर ए गिवन डॉक्युमेंट इज विल ऑफ ए. ए ने जो डॉक्युमेंट केलेला आहे तो विल आहे का नाही आहे त्याचा प्रश्न येतो. आता ह्याच्यामध्ये पुढे डिटेल सांगितलेले काय म्हटलेले, द स्टेट ऑफ एज प्रॉपर्टी अँड हिज फॅमिली ॲट द डेट ऑफ अलेज्ड विल मे बी रिलेव्हंट फॅक्ट्स. आता इथं काय फॅक्ट्स रिलेव्हंट असेल, ए ने हे विल केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे का नाही केलेलं आहे आणि ते रिलेव्हंट आहे का नाही हे देण्यासाठी आपल्याला काय बघायचंय, त्या विलमध्ये ज्या व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत म्हणजे ज्याला प्रॉपर्टी दिली ते आणि जी इतर लोक आहेत त्याचे नातेवाईक त्यांची नावं लिहिलेली आहेत का नाही ते रिलेव्हंट फॅक्ट आहे. तसंच एच्या त्या दिवशी ज्या दिवशी विल लिहिलं त्या दिवशी एच्या नावाने किती प्रॉपर्टीज होती त्या सगळ्या प्रॉपर्टीजचा उल्लेख ए ने त्याच्यामध्ये केलेला आहे का, जर केलेला असेल तर काय झालं ते सगळं रिलेव्हंट आहे. मग त्या फॅक्ट्स इंट्रोड्यूस करतात, त्याची जी प्रॉपर्टी आहे ते काय करतात, दे आर नेसेसरी टू एक्सप्लेन ऑर इंट्रोड्यूस, काय विलला इंट्रोड्यूस करीत आहेत. बरोबर आहे. ऍट द टाइम ऑफ द मेकिंग विल, विल म्हणजे आपल्याला आज काय बघायचं आहे, रिलेव्हन्सी बघायची, कुठल्या फॅक्ट्सची, इतर जे फॅक्ट्स जे आपल्याला मेन फॅक्ट सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत. आता विल हे एनी केलं आहे का नाही केले हे जर आपल्याला खोटं आहे का किंवा खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्यात बघायच्या आहेत. काय वाढवायचं आहे की एनी जे डॉक्युमेंट केलेलं आहे, विल बनवलं आहे, त्याच्यामध्ये इतर व्यक्तींची जी नावं त्यांनी लिहिलेली आहेत ते रिलेव्हंट असतात, त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ते आहे का नाही, ह्या ज्या गोष्टी असतील तर मग त्या फॅक्ट्स रिलेव्हंट आहेत सांगणार आहे. काय नेसेसरी टू एक्सप्लेन, करेक्ट. मला असं वाटतं हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, आता मी असं बंद करतो. ओके हो सर, आता आपण पॉईंट नंबर पुढचं इलस्ट्रेशन घेऊया. आता काय सांगितलंय, बी इलस्ट्रेशन, ए सूज बी, ए बी वर दावा दाखल करत आहे काय म्हणून, फॉर लायबल इम्प्युटिंग डिसग्रेसफुल कंडक्ट टू ए. ए ने बी वर दावा दाखल केलाय, काय म्हणून केलाय, बी ने त्याचा लायबल केलाय म्हणजे लिखाण करून त्याचा अपमान केलेला आहे, काही हे करून डिसग्रेसफुल कंडक्ट टू ए. बी अफर्म्स, आता बी काय म्हणतोय, बी अफर्म्स दॅट मॅटर अलेज टू बी लायबलस इज ट्रू. बी जसं म्हणणं आहे, मी जे पत्र लिहिलेलं आहे किंवा मी जे काही लिहिलेलं आहे ते ट्रू आहे, बरोबर आहे. मग त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते काय होईल, विच सपोर्ट, बरोबर आहे की नाही, ते सपोर्ट करणारे आहेत आणि दुसरं त्याला रिबट करणार आहे. आता पुढे घेऊया आपण त्यातच, द पोझिशन दॅट द पोझिशन अँड द रिलेशन्स ऑफ द पार्टीज ॲट द टाइम वेन द लायबल वॉज पब्लिश्ड मे बी रिलेव्हंट फॅक्ट ॲज इंट्रोडक्टरी टू द फॅक्ट्स इन इशू. आता ह्याच्यात काय सांगितलेलं की ए आणि बी नी ह्याच्या दरम्यान, ए आणि बीच्या दरम्यान केस चालू आहे, मग ए आणि बीच्या दरम्यान जी केस आहे त्याच्यामध्ये त्यांचं रिलेशन काय आहे, ते पूर्वी पार्टनर होते नव्हते, काय आहे, मा बाप बेटा बेटी आहे, काय जे काय असतील ना त्यांचं जे रिलेशन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. येस बोल. ह्यापुढे असे सांगितलेलं आहे, द पर्टिक्युलर्स ऑफ डिस्प्यूट बिटवीन ए अँड बी अबाउट अ मॅटर अनकनेक्टेड विथ द एलेज लायबल आर इरिलेव्हंट डो द फॅक्ट दॅट देर वॉज डिस्प्यूट मे बी रिलेव्हंट इफ इट अफेक्टेड द रिलेशन्स बिटवीन ए अँड बी. ए अँड बीच्या दरम्यान जो रिलेशन्स आहे तो जो आहे रिलेशन तो महत्वाचा आहे म्हणून
पार्ट नंबर पांच जो है तो आपल्याला एप्लीकेबल होतो। ओके आता आपण पुढचा इलस्ट्रेशन घेऊया, इलस्ट्रेशन सी। द फैक्ट दैट सून आफ्टर द कमीशन ऑफ द क्राइम, क्राइम केल्यानंतर लगेच ए एब्सकॉन्डेड फ्रॉम हिज हाउस, ए त्याच्या घरातून पळून गेला। इज रिलेवंट अंडर अंडर सेक्शन 8 एज कंडक्ट सबसिक्वेंट टू एंड अफेक्टेड बाय द फैक्ट्स इन इश्यू। आता हा पहिले आपण इलस्ट्रेशन पूर्ण वाचूया मग आपण क्लेरिफिकेशन करूया। द फैक्ट दैट एट द टाइम व्हेन ही लेफ्ट होम ही हैड सडन एंड अर्जेंट बिजनेस एट द प्लेस विच ही वेंट इज रिलेवंट एज टेंडिंग टू एक्सप्लेन द फैक्ट दैट ही लेफ्ट होम सडनली। पुढे द डिटेल्स ऑफ बिजनेस ऑन विच ही लेफ्ट आर नॉट रिलेवंट एक्सेप्ट इन सो फार एज दे आर नेसेसरी टू शो दैट द बिजनेस वॉज सडन एंड अर्जेंट। मित्रांनो ह्याच्यामध्ये जो आता एक्झाम्पल दिलेला आहे कोणता मी बोललोय सी, सी मध्ये असं सांगितलेलं आहे, मी आता हे मिटवून टाकतो। ओके यस सर। मित्रांनो सी जो इलस्ट्रेशन दिलेला आहे तो असं म्हणतोय की ज्या वेळेला घटना घडली ए आपल्या घरातून पळून गेलेला आहे। आता हा जो इलस्ट्रेशन आहे हा सेक्शन 8 मधला कंडक्ट सुद्धा एक्सप्लेन करीत आहे, जसं आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे सबसिक्वेंट कंडक्ट सबसिक्वेंट प्रिव्हियस दोन्ही गोष्टी आता येतील। आता आपण ह्याच्यात सांगूया कंडक्टमध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, एकाचं कंडक्ट आणि एकाचं स्टेटमेंट। एकाचं स्टेटमेंट म्हणजे सुरुवातीला काय म्हटलेलं आहे की जे स्टेटमेंट आहे ते कंडक्टमध्ये इन्क्लूड नसतं, पण जो तो एक्सप्लेनेशन द्यायला गेला तर त्याचा एक्सप्लेनेशन जो आहे तो सेक्शन आपला इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या इतर सेक्शन्स प्रमाणे अन्वये दिलेली जे स्टेटमेंट आहे त्याला बाधित करणार नाही असं ते दिलेलं आहे। आणि तेच ह्याच्यात सांगितलेलं आहे द फॅक्ट दॅट सून आफ्टर द कमिशन ऑफ द क्राईम ए एब्सकॉन्डेड फ्रॉम हिज हाऊस इज रिलेव्हंट अंडर सेक्शन 8 ऍज कंडक्ट सबसिक्वेंट अँड अफेक्टेड बाय द फॅक्ट्स इन इश्यू। त्याचा जो कंडक्ट आहे की तो घर सोडून पळून गेला हा त्याचा सबसिक्वेंट कंडक्ट आहे ऍज पर सेक्शन 8 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट। आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, दॅट फॅक्ट द फॅक्ट दॅट ऍट द टाइम व्हेन ही लेफ्ट होम ही हॅड सडन अँड अर्जंट बिझनेस ऍट द प्लेस विच ही वेंट इज रिलेव्हंट। आता तो एक्सप्लेनेशन देतोय तो अचानक झाला, तो अचानक जो गेला तिथून पळून गेला घर सोडून गेला तर तो आपलं एक्सप्लेनेशन देतोय की मला एक बिझनेस होता माझा एका ठिकाणी त्यामुळे मला अर्जंट तिथं जावं लागलं, तुम्ही माझ्यावरती शंका खाताय, हा तो एक्सप्लेनेशन देतोय। तो कशामध्ये मोडतोय सेक्शन 5 सेक्शन 8 एक्सप्लेनेशन 1 मध्ये मोडतो। यानंतर आपण इलस्ट्रेशन डी घेऊया। ए सूज बी फॉर इंड्युसिंग सी, मी आपल्याला थोडस इथे करून चार्ट करून दाखवतो। ए ने काय केलेले मानहानीचा दावा बी वर, नाही नाही बी वर अशी केस दाखल केली की बी ने सी हा एक व्यक्ती आहे त्याचा नोकर आहे त्याला सांगितलंय त्याला फूस लावली की बाबा तू त्याच्याकडे काम नको करू तू माझ्याकडे काम कर, ते याच्यात सांगितलंय। ए सूज बी फॉर इंड्युसिंग सी टू ब्रेक कंडक्ट ऑफ सर्व्हिस मेड बाय हिम विथ ए। हा जो काम करतोय इथे याच्याकडे करतोय बी ने याला सांगितलं कुणाला सी ला सांगितलं सी ला की बाबा तू त्याच्याकडे काम नको करूस मी तुला चांगला पगार देतो तू माझ्याकडे ये, म्हणून ए ने बी वर दावा दाखल केलेला आहे की तू माझ्या ए सी या माणसाला फसवलेले फूस लावले आणि त्याला पळून तू नेलेला आहे। सी त्याला उत्तर देतोय ए ला, हा काय पुढे म्हणतोय बघा सांगतोय तो त्याला ए ए ए ला सांगतोय तो आय एम लिव्हिंग यू बिकॉज बी हॅज मेड मी अ बेटर ऑफर। हा काय सांगतोय ए ला की मी तुमचं काम सोडतोय कारण बी मला तुमच्यापेक्षा चांगली ऑफर देत आहे। ओके दिस स्टेटमेंट इज रिलेव्हंट फॅक्ट ॲज एक्सप्लेनरी ऑफ सीज कंडक्ट। आता हे जे स्टेटमेंट आहे कोणाचं सीचं जे स्टेटमेंट आहे आणि जो तो ए ला सांगतोय की मी तुमचं काम सोडत आहे कारण मला बी तुमच्यापेक्षा जास्त ऑफर देत आहे, मग अशा वेळेला सीचं जे हे स्टेटमेंट आहे बीचं कंडक्ट सांगणार आहे, सी जे स्टेटमेंट देत आहे ते बीचं कंडक्ट सांगत आहे आणि ते रिलेव्हंट आहे ओके यस सर। आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया।
ए अक्यूज्ड ऑफ थेफ्ट. आता आपण ह्यालाच घेऊया, ए काही वस्तू चोरी केलं त्याच्यावरती आरोप आहे, त्यांनी त्या वस्तू बीला दिल्या, बीला दिल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या वस्तू जाऊन तू सीला दे. सी कोण आहे? ए ची बायको आहे. सी वाईफ आहे. कोणाची? ए ची. ए ची. तर ए वस्तू बीला देतोय, बी वस्तू सीला देतोय आणि सांगतोय की तुझ्या नवऱ्याने सांगितलंय की तू ह्या वस्तू लपून ठेव. लक्षात आलं? यस सर. ए ने बीला सांगितलं माझ्या ह्या वस्तू तू सी कडे दे, सी माझी बायको आहे तिला सांग की ह्या वस्तू तू लपून ठेव. बी सीला सांगत आहे की तू ह्या वस्तू लपून ठेव. ते एक्झाम्पल आहे तर दिलं. ए अक्यूज ऑफ थेफ्ट इज सीन टू गिव्ह द स्टोलन प्रॉपर्टी टू बी. माझ्या चोरलेल्या वस्तू बी कडे देत आहे. हु इज सीन टू गिव्ह इट टू ए इज वाईफ. तो ए च्या बायकोला देतोय. बी सेज तिला ऍज ही डिलिव्हर्स इट, ए सेज यू आर टू हाईड धिस. आणि ह्याला सांगतोय, सीला सांगतोय की या वस्तू तू लपून ठेव. बी स्टेटमेंट. आता बीने जे सांगितलं कुणाला? सीला, की ह्या वस्तू ह्या सामान हे चोरलेली प्रॉपर्टी तू सांभाळून ठेव, जपून ठेव, लपून ठेव, हे तुला हे मी एनी सांगितलेलं आहे मला हे तुला सांगायला. आता हे जे बीचं जे स्टेटमेंट आहे हे रिलेव्हंट आहे. म्हणजे कन्व्हर्सेशन बिटवीन सी अँड बी. बी ए आणि सी चं असतं तर गोष्ट नाही होती, ते मग ते वेगळं झालं. बी आणि सी चं कन्व्हर्सेशन. बीने सीला सांगितलंय हो सर कि बाबा तुझ्या नवऱ्याने सांगितलं ह्या वस्तू तुला दिल्या तर तू सांभाळून ठेव, जपून ठेव, लपून ठेव. मग बीने कोर्टात आता सांगितलं मी असं असं केलंय, मग हे रिलेव्हंट आहे. हे जे स्टेटमेंट आहे हे रिलेव्हंट आहे. इथं रिलेशन पण सांगते ना. हो सर. येस. ओके, आपण पुढे जाऊया. ए इज ट्राईड फॉर अ रायट. आता ए जो आहे त्याच्यावरती एक आरोप आहे. काय म्हणून आहे? एक मॉब आहे. मॉब, मॉब म्हणजे लोकांचा, आणि त्यांचा हा हेड आहे. कोण? ए जो आहे मॉबचा हेड आहे. आणि मॉब असा आरडाओरडा करून शहरामध्ये घुसलेली आहे. काय? आणि आवाज येतोय क्राय, क्राय. कोणाचा क्राय येतोय? मॉबचा आवाज येतोय जोरजोराने. ते एक्झाम्पल आपण घेऊया. ए इज ट्राईड फॉर अ रायट अँड इज प्रूव्ह टू हॅव मार्च ॲट द हेड ऑफ अ मॉब. आणि हा जो ए आहे तो जो ए आहे तो मॉबचा हेड आहे आणि तो त्याला हेडिंग करीत आहे, पुढे निघालेला आहे. द क्राईज ऑफ द मॉब आर रिलेव्हंट. हे जे मॉबचा जो आवाज येत होता जोराजोराने बोलण्याचा, ॲज एक्सप्लेनेटरी ऑफ द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन. मग ह्या जो मॉब आहे त्याचा जो आवाज आहे तो काय आहे? एक्सप्लेनेटरी आहे. एक्सप्लेनेटरी आहे म्हणजे पार्ट एक मध्ये मोडतो. मग तो एक्सप्लेनेटरी आहे कशाला सांगतोय? की मेन जे इश्यू आहे त्याला रिलेव्हंट आहे. त्याला रिलेव्हंट आहे. तर मित्रांनो, माझं असं मत आहे की आपल्याला माझा आजचा सेक्शन 9 जो आहे, जो मी आता आपल्याला विश्लेषण करून सांगितलेला आहे, तो आपल्याला समजला असेल. होय सर. हा, अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता, बोलू शकता. नाही काही समज. ओके, तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ नंबर सॉरी सेक्शन नंबर 9 वर मी आज एक विश्लेषण केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर आपल्याला विनंती करतो की माझा जो यूट्यूब चॅनल आहे आपण कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही त्याला पाठवा. त्यांनाही विनंती करा की तुम्ही सबस्क्राईब करा. मी जो आज व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्याला विनंती करतो की आपल्याला आवडला असेल तर मला माझा मोबाईल नंबर 9960977925 वर आपण मला त्याची प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.